नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो का शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणत्या आय आय टीच्या कॅम्पसमध्ये मेंदू संशोधन केंद्र उभारले जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी मद्रास या आय आय टीच्या कॅम्पसमध्ये या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्र उभारले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या देशाने युक्रेन या देशासाठी आठशे दशलक्ष डॉलरची नवीन लष्करी मदत जाहीर केलेली आहे पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू एस ए म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाने या ठिकाणी युक्रेन या देशासाठी जवळ जवळपास आठशे दशलक्ष डॉलरची नवीन लष्करी मदत जाहीर केलेली आहे पर्याय क्रमांक सी युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युएसए बद्दल सांगायचं म्हटलं तर युएसए युए चे अध्यक्ष आहेत जो बायडन कितवे अध्यक्ष आहेत शेचाळीसावे अध्यक्ष आहेत याच्या अगोदर पंचेचाळीसावे कोण होते डोनाल्ड ट्रम्प होते त्यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे त्याचं नाव काय आहे सोशल ट्रूथ असं त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे या ठिकाणी बद्दल बोलत होतं तर राजधानी आहे वॉशिंग्टन आणि युएसएचं चलन आहे डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या कंपनीने राजेश गोपीनाथन एम डी आणि ची पाच वर्षासाठी पुनर्नियुक्ती केली आहे प्रश्नाचा अर्थ समजला तुम्हाला अशी कोणती कंपनी आहे त्या कंपनीचे जे काय एम डी आणि सीईओ होते त्यांचं नाव होतं राजेश गोपीनाथन त्यांची या ठिकाणी रि इलेक्ट केलेलं आहे त्यांना पाच वर्षासाठी पुढील पाच वर्षासाठी किंवा त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो पाच वर्षासाठी या ठिकाणी काय केलेला आहे एक्सटेंड केलेला आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी ज्या कंपनीची स्थापना झाली एक एप्रिल कन्नल्ट एक अडुसष्टला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि या कंपनीचे एम आणि सीईओ होते राजेश गोपीनाथन त्यांना या ठिकाणी पाच वर्षासाठी त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो आता या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी टी सी एस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सीएसई ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ऑल इंडिया विंटर एअर क्वालिटी अॅनालिसिसच्या अहवालामध्ये कोणते शहर भारतातील सर्वाधिक प्रदूषितच शहर ठरलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी गाझियाबाद मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे हे जे काही गाझियाबाद शहर आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं हे मला फक्त कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे या ठिकाणी हा जो काय अहवाल आहे तो कोण प्रसिद्ध केलेला आहे कोणाच्या कोणाच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे तर सीएसई सीएसईचा फुल फॉर्म काय सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट विज्ञान आणि पर्यावरण केंद्र असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ऑल इंडिया विंटर एअर क्वालिटी ॲनालिसिसच्या अहवालामध्ये गाझियाबाद शहर हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे या ठिकाणी सी एस बद्दल मी फुलफा आत्ता सांगितलं विज्ञान आणि पर्यावरण केंद्र असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना झाली अठरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीला संस्थापक आहेत अनिल अग्रवाल आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी तर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणता आहे गाझियाबाद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नितीन गडकरी यांनी जगातील प्रगत तंत्रज्ञानाने विकसित केलेली ग्रीन हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेकल मी परत एकदा वाचतो ग्रीन हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेकल भारतामध्ये लॉन्च केलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्या व्हेकलचं नाव आहे टोयोटो मिराई असं त्या व्हेकलचं नाव आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ही आहे टोयोटोची मिराई नावाची गाडी आणि हे आहेत आपले रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरीजी ठीक आहे तर या ठिकाणी नितीन गडकरी यांनी जगातील प्रगत तंत्रज्ञानाने विकसित केलेली पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेकल टोयोटो मिराई नुकतीच भारतामध्ये त्यांच्या हस्ते लाँच करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा इंटरनॅशनल फॉरेस्ट डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय वन दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जात असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी एकवीस मार्चला दरवर्षी इंटरनॅशनल फॉरेस्ट डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय वन दिवस आंतरराष्ट्रीय जंगल दिवस म्हणून आपण साजरा करत असतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार ची थीम काय आहे विषय काय आहे तर लगेच लिहून घ्या फॉरेस्ट अँड सस्टेनेबल प्रोडक्शन अँड कंझ्युम्शन मराठीमध्ये म्हणता येईल जंगले आणि शाश्वत उत्पादन आणि वापर बरोबर बऱ्याच बर, एक्झाम मध्ये तुम्हाला दिवस तर विचारतात विचारतात परंतु आता काही प्रकारच्या एक्झाम मध्ये पर्टिक्युलर दिवस विचारतात सोबत सोबत त्या दिवसाचा विषय काय आहे थीम काय आहे हे सुद्धा विचारलं जातं या ठिकाणी मग एकवीस मार्चला असतो आंतरराष्ट्रीय वन दिवस या ठिकाणी लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एक मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला असतो इंटरनॅशनल वुमन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस नऊ मार्च म्हणजेच या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये मार्च महिन्यातील दुसरा बुधवारी नऊ मार्च आलेला आहे तर त्या दिवशी असतो नो स्मोकिंग डे दहा मार्च सी आय एस एफ स्थापना दिवस आणि जागतिक किडनी दिवस पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च या ठिकाणी ऑर्डिनन्स फॅक्टरी डे भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्च जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच वर्ल्ड टी बी डे आणि सत्तावीस मार्च वर्ल्ड थिएटर डे म्हणजेच जागतिक रंगभूमी दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा नाटो लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स ट्वेंटी ट्वेंटी टू कोठे सुरू झालेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी नॉर्वे या देशामध्ये या ठिकाणी नाटो लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स दोन हजार बावीस नुकताच सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक सी नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच मग जे काही महत्वाचे एक्सरसाइज आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया भारत बांगलादेशमध्ये असतो संप्रिती इन बांगलादेश कॉर्पोरेट आणि समवेदना भारत चायनामध्ये हँड इन हँड भारत फ्रान्समध्ये शक्ती वरुणा गरुडा भारत इंडोनेशियामध्ये गरुडा शक्ती आणि इंडो कॉर्पट भारत इस्रायलमध्ये ब्ल्यू फ्लॅग भारत जपानमध्ये गार्डियन आणि जिमेक्स भारत कझाकिस्तानमध्ये काझिंद भारत रशियामध्ये इंद्र भारत यू ए ईमध्ये डेझर्ट इगल भारत यू केमध्ये अजय वॉरियर कोंकण आणि इंद्रधनुष्य आणि भारत युएसए मध्ये युद्धाभ्यास वज्रप्रहार आणि स्पिटिंग कोबरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार बावीस स्पोर्ट्स स्टार एसएस मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडण्यात आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी नीरज चोप्रा आपल्या भारताचा गोल्डन बॉय असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांना या ठिकाणी स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेलं आहे कोणाच्या माध्यमातून तर दोन हजार बावीस स्पोर्ट्स स्टार एसएस मध्ये त्यांना या ठिकाणी स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून सिलेक्शन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ठिकाणी फक्त कमेंट करून सांगा नीरज चोप्रा हे कोणत्या राज्याचे आहेत त्यांनी त्यांनी या या ऑलिम्पिकमध्ये कोणतं मेडल ऑलिम्पिक जिंकलं आहे गोल्ड मेडल जिंकलं आहे परंतु या ठिकाणी त्यांनी जे काय भाला फेक त्यांनी फेकण्यात आला होता तो किती मीटरपर्यंत फेकण्यात आला होता त्याचा जो काही रेकॉर्ड करण्यात आलेला आहे ते किती मीटरमध्ये त्यांनी तो भाला फेकलेला होता ते फक्त मला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच एन एम डी सीने ड्रोन आधारित खनिज उत्खननासाठी कोणत्या आय आय टी सोबत करार केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी खरगपूर तर आय आय टी खरगपूर या आय आय टी सोबत या ठिकाणी एन एम डी सीने या ठिकाणी ड्रोन आधारित खनिज उत्खननासाठी या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे करार केलेला आहे सर्वप्रथम एन एम डी सी फुल फॉर्म काय नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना झाली पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि मुख्यालय है, हैदराबाद या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणती कंपनी इंटरनेट नसलेल्या वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट ऑफर करणारी पहिली कंपनी ठरलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी बी पी सी एल या ठिकाणी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असं त्याचा फुलफॉर्म होतो तर बी पी सी एल ही पहिली कंपनी ठरलेली आहे कशासाठी तर इंटरनेट नसलेल्या युजर्सना डिजिटल पेमेंट ऑफर करणारी या ठिकाणी बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल चार गोष्टी जाणून घेऊया स्थापना झाली एकोणीसशे संस्थापक म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी आहे अध्यक्ष आणि सध्याचे एम सीईओ आहेत श्री एस वरदराजन आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न सीआरपीएफचा चा प्रस्ना? स्थापना दिवस कधी साजरा केला जात असतो तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तावीस जुलैला आपण दरवर्षी सीआरपीएफचा चा स्थापना दिवस म्हणजे फॉर्म झाली होती सीआरपीएफ तेव्हा तर त्या ठिकाणी आपण साजरा करत असो सत्तावीस जुलैला सीआरपीएफ फुल फॉर्म काय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स केंद्रीय राखीव पोलीस दल असं मराठीमध्ये म्हणता येईल त्याचे महासंचालक आहेत कुलदीप सिंग बोधवाक्य आहे सीआरपीएफचं सेवा आणि निष्ठा आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशाच्या सरकारने सुरेश रैनाला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्काराने नुकतेच सन्मानित केलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालदीव देशाच्या सरकारने सुरेश रैनाला या ठिकाणी स्पोर्ट्स आयकॉन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे या ठिकाणी मालदीव बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इब्राहिम एम सोलिह राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालदिवियन रुपिया अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आठव्यांदा आशियाई बिलियर्ड चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर या ठिकाणी बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंकज अडवाणी यांनी आठव्यांदा आशियाई बिलियर्ड्सचे विजेतेपद जिंकलेले आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न एम व्ही रामप्रसाद बिस्मिल हे गंगाहून कोणत्या नदीकडे जाणारे सर्वात लांब जहाज बनले ले ले आहे यमुना ब्रह्मपुत्रा नर्मदा कि तापी तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद